अधिकृत सोर्स असल्याशिवाय बच्चूकडू अशा प्रकारचं वक्तव्य करणार नाहीत। तिन्ही पक्ष एकमेकाला सावरण्याच्या भूमिकेमध्ये आहेत। कोण कधी फुटेल याचा कोणालाही थांग पत्ता लागणार नाही। कोणी अडचणीत असेल, दुःखात असेल, अन्याय होत असेल, अत्याचार होते असेल, तर त्याला आसरा देण्याचं काम ही भारतीय जनता पार्टी करते। प्रश्न असा आहे की आम्ही जे ठरलं, आम्ही जे कमिटमेंट केलं ते करून दाखवलं, आणि त्यांनी जे कमिटमेंट केलं होतं, जे आमच्याशी ठरलं होतं, ते देखील त्यांनी करून दाखवलेलं आहे। त्यामुळे आगे आगे होत आहे क्या देखेंगे। हां, बच्चू कडू हे बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे सहयोगी पक्षाचे आमदार आहेत, आणि पाठीमागच्या कालखंडामध्ये ते मंत्री होते, आणि त्यामुळे निश्चितच त्यांच्याकडे अधिकृत सोर्स असल्याशिवाय बच्चूकडू अशा प्रकारचं वक्तव्य करणार नाहीत। एकूणच महाविकास आघाडीमध्ये जी चलबिचल सुरू आहे, कोणाचाच कोणाला मेळ लागायला तयार नाही, आणि तिन्ही पक्ष एकमेकाला सावरण्याच्या भूमिकेमध्ये आहेत। कोण कधी फुटेल याचा कोणालाही थांग पत्ता लागणार नाही। जसं की पदवीधर मतदारसंघ नाशिकमध्ये अधिकृत उमेदवार असताना उमेदवारांनी फॉर्मच भरला नाही, आणि त्यामुळं संपूर्ण महाविकास आघाडी तोंडघशी पडली। मग अशा पद्धतीचं चित्र आणखी पुढे पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला बघायला मिळेल। पण बच्चू कडूंनी जे सांगितलंय त्याच्यामध्ये तथ्य आहे, येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टी या राज्यातला देशातला सर्वात मोठा पक्ष आहे। देशात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, त्यामुळं हा मोठ्या भावाची किंवा मोठ्या व्यक्तीची भूमिका भारतीय जनता पार्टी पार पाडतो। जेव्हा केव्हा कोणी अडचणीत असेल, दुःखात असेल, अन्याय होत असेल, अत्याचार होते असेल, तर त्याला आसरा देण्याचं काम ही भारतीय जनता पार्टी करते।